परवा तुम्ही जयभीम नगरचं तुम्ही पवईतली घटनेचे आदेश दिले सरकारला. आदेश महाराज मी काल जाऊन आलो, त्या ठिकाणी लोक अजूनही पाण्यामध्येच आहेत. आदेश महाराज लहान लहान मागासवर्गीय लोक आहेत. सरकारला थोड्या तरी वेदना आहेत की नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. आदेश महाराज बिल्डरांच्या सोबत राहायचं असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला बिल्डरांसोबत राहायचं आहे. पण मूळ प्रश्न आहे की मागासवर्गीयांच्या बद्दलचं पवईमध्ये आदेश महाराज आपण जाऊ, आपण स्वतः जाऊन या. आदेश महाराज आपल्याला कळेल त्याचे लहान लहान मुलं बाळ कसे कशा किड्या माकोड्यासारखे जगतात. अध्यक्ष महाराज ते मुंबई शहरामध्ये आर्थिक राजधानी जगात देशातल्या तिथं अशी परिस्थिती. अध्यक्ष महाराज अजून अध्यक्ष महाराज काल पाहिलं आपण त्या ठाणे जिल्ह्यामध्ये अजूनही बाळपणाच्या बाया डोलीवर नेल्या जातात. अध्यक्ष महाराज आज त्या पेपरला बातम्या आहेत. काय चाललं अध्यक्ष महाराज? तुमच्या आदेशाचं पालन सरकार करत नाही. तुमचं आदेशाचं पालन सरकार करत नसेल ही गंभीर बाब आहे. माननीय मजबूत उपमुख्यमंत्री इथं बसलेले आहेत, त्यांनी काहीतरी बोलावं अध्यक्ष महाराज या विषयावर. ठीक आहे, चला पुढे. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे आपण जी सूचना दिली आहे ती गांभीर्याने घेण्यातील. मी आताच त्याची माहिती घेतो सगळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.